ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नेवसायते विविध संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले। कोरोनाच्या रूपाने याही वर्षी मोठे संकट देशावर आले असल्याच्या संकटात या संकटामध्ये शासकीय नियमांचे पालन करा, घरी राहा, सुरक्षित राहा, हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल असे आव्हान बहुजन समाजाचे युवा नेते तसेच घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुगदान यांनी यावेळी जनतेला केले आहे। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती, या जयंतीनिमित्त मी प्रथमतः सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज मागच्या वर्षीची जयंती आणि ही जयंती, दोन्ही जयंती तसं पाहिलं तर हा आनंद उत्सव असतानाही पण आपल्याला ह्या देशावर पूर्ण दुःखाचं सावट आहे, म्हणून जयंती मोठ्या उत्साहात साजरी न करता मनातील उत्साहाने ती साजरी करत आहोत। काही बंधनं आहेत, कारण ती बंधनं जर आपण पाळली तरच आपण पुढच्या जयंती साजरा करण्यासाठी टिकणार आहोत। म्हणून आज आपण प्रत्येकाने करोनाची भीती बाळगून शासनाने जे काही सांगितलेलं आहे, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवणं आणि एकमेकांपासून थोडंसं लांब राहून घरातल्या घरात विनाकारण बाहेर न फिरणं। आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन पडतं आहे। मला वाटतं लॉकडाऊन पाळणं हे सगळ्यांनी खूप गरजेचं आहे, विनाकारण फिरणं, कारण आम्ही आता परिस्थिती बघतो की बेडसुद्धा उपलब्ध होणार, म्हणून विनाकारण कोणत्याही तरुणांनी असं ते काय असं करोना काही सांगत नाही की करोनाची काही ओळख नसते, संजय सुद्धा मग त्याला नको व्हायला करोना किंवा अमुक कोण आहे त्याला व्हायला नको, तिथं कोणत्याही प्रकारचे जाती त्या करोनाकडे कोणत्याही प्रकारचा जातीभेद वर्णभेद वयाचा विचार काहीही नाही आहे, म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं हाच त्याच्यावर एकमेव पर्याय आहे। सोशल डिस्टन्सिंगचं अंतर पाळणं आणि जे शासनाने नियम दिलेले आहेत ते खूप पाळणं गरजेचं आहे। बेडची नेवासा एसटी स्टँड समोरील चौकात छोटेखानी पद्धतीने झालेल्या जयंतीच्या निमित्ताने घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुगदान, अहमदनगर जिल्हा अष्टेडू मर्दानी आखाडा संघटनेचे सुरेश लव्हाटे, पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, भाजपचे शहर अध्यक्ष मनोज पारखे, नगरसेवक दिनेश व्यवहारे, अजित नरुला, सामाजिक कार्यकर्ते दाऊद बागवान, प्रेस क्लबचे मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे, व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।